कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्स कायमच चर्चेत असतात. मालिकेचे 500 भाग लवकरच पूर्ण होत आहेत आणि आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. मल्हारच्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. अंतरा मल्हारचं ऑपरेशन व्हावं म्हणून रिक्षा रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेते आणि आता या मालिकेत रिक्षा रेसच्या स्पर्धेच्या आयोजकाची एंट्री होणार आहे. अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत एंट्री करत असून तुषार देसाई ही भूमिका तो साकारतोय. त्याने ही भूमिका का स्वीकारली जाणून घेऊया. माझा जीव त्याच्यामध्ये गुंतला असं म्हणायला हरकत नाही आणि पहिल्यापासूनच कलर्सची जी टीम आहे त्याच्यामध्ये माझा जीव कधीच पासूनच गुंतलेला आहे. विराज राजे माझे खूप जवळचे मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं की तू हे कॅरेक्टर करशील का. म्हटलं मला तुमच्यावर काम करायला कधी पण आवडतं. सो लगेच मी हो म्हटलं. हो म्हणण्याच्या मागे अजून एक उद्देश हा होता की एक चांगली मालिका जिने 500 टप्पा जवळपास ती आता पूर्ण करणार आहे. सो त्या मालिकेचा एक आपण भाग बनणं हे खरंच खूप मोठी गोष्ट असते. आणि म्हणून म्हटलं की त्या कॅरेक्टरचा विचार केला, क्रिएटिव्हने विचारलं की ते कॅरेक्टर कसं डेव्हलप होणार, ते कॅरेक्टर काय आहे. आणि मग माझ्या प्रेक्षकांचा विचार केला की हा हे कॅरेक्टर नक्की प्रेक्षकांना आवडणार आणि मी लगेच ऍक्सेप्ट केलं. देवदत्त साकारत असलेली तुषार ही व्यक्तिरेखा कशी आहे, मालिकेचे 500 भाग पूर्ण होत असताना तुषारच्या येण्याने काय ट्विस्ट येणार जाणून घेऊया. या कॅरेक्टरचा तुम्ही स्वभाव सांगू शकणार नाही, त्या कॅरेक्टर कसं आहे. कारण बऱ्याच वेळा आपण सांगतो की हा जो आहे तो हिरो आहे, हा व्हिलन आहे, हा कॉमेडियन आहे. पण हे जे कॅरेक्टर ना, ह्या कॅरेक्टरचा स्वभाव तुम्ही सांगू शकणार नाही असं मला वाटतं. आणि माझ्यासाठी ना हा मग चॅलेंज वाटला की हा हे कॅरेक्टर करायला हरकत नाही. कारण किती काही म्हटलं, कितीही चित्रपट केले, मराठी चित्रपट केले, हिंदी चित्रपट केले, तरी सुद्धा मी जो काय आहे मला टेलिव्हिजनने खूप काही दिलेलं आहे. त्यामुळे टेलिव्हिजनवर असं काही कॅरेक्टर करणं हे माझ्यासाठी सुद्धा एक सुवर्णसंधी म्हणायला हरकत नाही. मी बऱ्याच वेळा 100 एपिसोड याची पार्टी एन्जॉय केलेली आहे. मी बऱ्याच वेळा 700 एपिसोड, त्याच्या अगोदर 500 एपिसोडची सुद्धा पार्टीज एन्जॉय केलेल्या आहेत. मी काही प्रोजेक्टचे मी 100, 200, 300, 500, 700, 900 एपिसोड केले. त्यामुळे जो 500 एपिसोडचा टप्पा जो पूर्ण करणार असतो त्याचं महत्व मला नक्कीच माहीत आहे. कारण सगळ्यांची मेहनत असते, टीमवर्क असतं, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र करून सातत्याने ते माझ्या या प्रेक्षक वर्गाला, माझ्या या फॅमिलीला खुश ठेवणं हे या टीमचं काम आहे. ते या टीमचं काम त्यांनी अगदी चोख बजावलेलं आहे. तेव्हा 500 एपिसोड पूर्ण होताना मी सुद्धा त्या गोष्टीचा एक भाग बनणार आहे. त्याच्यासारखी मोठी गोष्ट कुठलीच नाही. मला खूप मस्त वाटतं, खूप आनंद होत आहे. मालिकेची गोष्ट अशी आहे की प्रेक्षकांचा या मालिकेमध्ये जीव गुंतला आहे. त्यामुळे अगदी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ते 8:30 स्लॉटला बरोबर कलर्स टीव्ही ऑन करून मालिका बघत असतात. माझ्या घरी सुद्धा मालिका बघितली जाते आणि जेव्हा मी घरी सांगितलं की हा ही मालिका मी करू का किंवा करतोय, तर त्यांना सुद्धा खूप आनंद झाला, नक्कीच कर म्हणाले. मालिकेत आता रिक्षा रेसचा सीन शूट होणार असून अंतराचा अपघात होणार असल्याचंही प्रोमो मध्ये पाहायला मिळालं. अंतरा थांब, जाऊ नकोस अंतरा. अंतरा ही रेस जिंकणार की तुषारमुळे अंतरा आणि मल्हार मध्ये दुरावा येणार? तुषार अंतरा मल्हारला मदत करेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल. मालिकेचा हा विशेष भाग रविवार 4 डिसेंबरला दुपारी 12 आणि संध्याकाळी 7:30 प्रसारित होणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका जीव माझा गुंतला रविवार विशेष भाग दुपारी 12 आणि संध्याकाळी 7:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.